तर विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीज ते या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे फायनली कर्नाटकचा रिझल्ट आलेला आहे म्हणजेच कर्नाटक विधानसभेचा रिझल्ट आलेला आहे आणि मी एक दोन दिवशी सांगितल्याप्रमाणे आज आपण कर्नाटकच्या इलेक्शनची डिटेल परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती कोणत्या पार्टीला किती सीट्स मिळाले कोणाला बहुमत मिळालं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत जर का लोकसत्ता तुम्ही उघडून पाहिला तर कर्नाटकच्या इलेक्शनशिवाय आज लोकसत्ताला काहीच नाही आहे संपादकीय पानावरती जावा डॉक्टर सुहास पळशीकर आणि डॉक्टर पवार या दोन चांगल्या लेखकांचे की जे पॉलिटिकल सायन्स रिलेटेड आहेत दोन चांगल्या आर्टिकल आले आहेत न विसरतो तेवढे वाचून घ्या आर्टिकल खूप मोठे आहेत नक्की कर्नाटकमध्ये झालं काय चाललं काय कसं चाललं लोकांनी कशाकडे पाहून मतदान केलं का केलं कशासाठी केलं या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या दोन प्रकाश पवार सर आणि डॉक्टर सुहास पळशीकर सर तर या दोघांचे आर्टिकल संपादकीयमध्ये आहेत मस्त आहेत आउट ऑफ द बॉक्स आहेत एकदा जरा वाचून घ्या बाकीच्या पेपरला काहीच नाही बाकीच्या पेपरला फक्त कर्नाटकचे इलेक्शन आहे कारण एक हाती काँग्रेसचं सरकार आले कर्नाटकमध्ये ओके भाजपाचा दारुण आणि स्पष्ट पराभव आहे आणि काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले मुख्यमंत्री आज ठरण्याची शक्यता आहे दोन नावं सध्या चर्चेत आहेत एक आहे सिद्धरामय्या आणि दुसरं आहे शिवकुमार हे गेम चेंजर ठरले आहेत बरं का हे शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोघांमुळं विजयाच्या समीप काँग्रेसला जात आलेला आहे जवळजवळ वन थर्टी सिक्स आता बघा ही जी आकडेवारी आहे तर तुम्हाला मी ऑथेंटिक इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची आकडेवारी सांगणार आहे ओके okay? भारत जोडो यात्रा असेल वेगवेगळ्या विक स्टोरीज असतील वेगवेगळ्या नेत्यांचं मत असेल वेगवेगळे केलेल्या आर्ग्युमेंट्स असतील चढावड्या असतील बऱ्याचशा गोष्टी काल घडून गेलेल्या आहेत आणि त्या ता, बऱ्याचशा गोष्टी घडल्यानंतर ही जी काही परिस्थिती समोर आलेली आहे त्याचे फायनल काल रिझल्ट लागलेला आहे टोटल आहे दोनशे चव्वेचाळीस जागा आणि आता एक पहिलाच प्रश्न तुम्हाला आहे दोनशे चव्वेचाळीस जर का टोटल जागा असेल तर स्पष्ट बहुमतासाठी किती जागा पाहिजेत नवीस आता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे बघू तुम्हाला बहुमत स्पष्ट बहुमत वगैरे काही समजतंय का चला तर हे कर्नाटकमधला विजयाचा जल्लोष तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि राहुल गांधी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन टिप्पणी आपण म्हणू शकतो त्याला इथं तुम्हाला समोर दिसत आहेत एकदा वाचून घ्या वाचायची काही गरज नाही असं मला वाटते आता जाऊया आपण फायनल रिझल्ट हे आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची अधिकृत आकडेवारी आय एन सी म्हणजे काँग्रेसला मिळेल एकशे पस्तीस जागा पेपरला एकशे छत्तीस आले हे ऑथेंटिक आकडेवारी आहे बी जे पी आणि हे बाकीचे आहेत ओके हे तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे दोनशे चोवीस जागेचं रिझल्ट आणि हे सकाळी साडेआठपर्यंत म्हणजे आजचं साडेआठपर्यंतचं अपडेट आहे लक्षात समजलं वेगवेगळे मुद्दे मुद्द्यांवरती ही निवडणूक लढली गेली आहे ओके लक्षात ठेवा भयंकर चुरशीच्या आणि टक्कर इथं झालेली आहे वेगवेगळे राजकीय पक्ष असतील राजकीय पक्षांचे नेते असतील त्यांनी भयंकर नेक्स्ट लेवलला लक्ष घालून कर्नाटकची जी, जी निवडणूक होती तर ती रंगवलेली होती आणि ती रंगली शेवटपर्यंत आणि फायनली काल त्याचा रिझल्ट आलेला आहे एकशे पस्तीस जागा काँग्रेसला मिळाला आता बघा पार्टी वाईज जागा एकदा थोडं बघून घ्या याच्यावरती प्रश्न जाऊ शकतो भारतीय जनता पार्टी दॅट इज बी जे पी सहासष्ट जाग्यावरती जिंकली इंडिपेंडंट म्हणजेच काय म्हणतात स्वतंत्र दोन नॅशनल काँग्रेस एकशे पस्तीस जनता दल सिक्युलर एकोणीस कल्याण राज्य प्रगती पक्ष एक आणि सर्वोदय कर्नाटका पक्ष एक अशा दोनशे चोवीस जागांचा रिझल्ट आता लागलेला आहे आउट ऑफ दोनशे चोवीस दोनशे चोवीस एकशे पस्तीस आणि इथंच काँग्रेस काँग्रेसला क्लिअर कट बहुमत मिळालेलं आहे ओके हा तक्ता तुमच्या डोळ्यासमोर असू द्या कारण बऱ्याच वेळेला आयोगाने कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या याच्यावरती प्रश्न विचारला आहे आता पुढचा जो चार्ट आहे तर एखाद्या पक्षाला मिळालेलं जागा आणि वोट ऑफ पर्सेंट आहे म्हणजे पर्सेंट किती वोट किती पर्सेंट वोट मिळाले तर हे मी तुम्हाला सांगतो आहे जर का तुम्हाला अजून याचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची वेबसाईटच देतो की त्या वेबसाईटमध्ये कोणत्या पार्टीचा कोणता नेता कुठनं निवडून आला किती पर्सेंट वोट मिळाले कोणत्या पक्षाला काय काय झालं तर ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती मिळून जाईल हा तिथलाच चार्ट आहे हे काय मनाचं माझं नाही आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं असतं की वोट शेअरिंग कोणत्या पक्षाला किती पर्सेंट वोट मिळालं तर हा जो सॅप्रॉन दिसतोय बी जे पी छत्तीस टक्के वोट मिळालेले आहेत काँग्रेसला बेचाळीस पॉईंट नऊ टक्के वोट मिळालेले आहेत हा ग्रीन कलर आहे जे डी जे, डी जे, डी जे जनता दल सेक्युलरचा त्यांना तेरा पॉईंट तीन टक्के वोट मिळालेले आहेत आणि हे इतर पक्ष आहेत आणि त्यांना किती पर्सेंट वोट मिळालं याचं इथं तुम्हाला बसप आहे बी जे पी आहे ए एम ए आय एम आय एम आहे ए एफ बी आहे ए आप आहे सी पी आय आहे सी पी आय एम एल आहे सी पी आय एम आहे सी पी आय आहे तर हे इथं कौन्सल दिसते तुम्हाला वोट शेअरिंग आहे म्हणजे टोटल पर्सेंट ऑफ वोटपैकी किती पर्सेंट वोट त्यांना मिळालेत याचा आकडा तुम्हाला इथं दिलेला आहे येते लक्षात तर हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची वेबसाईट आणि त्याच्याचा हा डाटा आहे त्याच्यामुळे याच्यात चुकण्याची शक्यता अजिबातच नाही आहे पेपरला चुकू शकतं कारण लोकसभा त्यांनी एकशे छत्तीस दिले तर काँग्रेस एकशे छत्तीस नाही आहे वन थर्टी फाईव्ह एकशे पस्तीस जागा मिळालेल्या आहेत येते लक्षात समजलं तर हे झालं इलेक्शन कर्नाटकचं तुम्हाला मग असं सांगितल्याप्रमाणे पेपरलाच्या पलीकडे काही नाही तुम्ही आता लक्षात काय ठेवायचं कर्नाटक इलेक्शन तर लक्षात ठेवायचं आता ते मुख्यमंत्री निवडलेले एक दोन दिवसात ते मुख्यमंत्र्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे कर्नाटकचे राज्यपाल कोण आहेत ते लक्षात ठेवायचं आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याची कार्य आणि वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आणि किती पर्सेंट वोट मिळाले हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आजचा व्हिडिओ मुद्दाम छोटा केला आहे रविवार आहे तुम्हाला डोक्याला जास्त ताण नको त्याच्यामुळे छोटा व्हिडिओ आपण बनवलेला आहे थँक्यू सो मच धन मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच